सिडकोतील दत्त चौक भागात एक मद्यपी युवक मद्यपान करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत होता. यावेळी दत्त चौक परिसरात गस्त घालत असलेले गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांना नागरिकांना शिवीगाळ करणारा मद्यपी युवक हा निदर्शनास आला. पोलीस उपनिरीक्षक नाईब शेख सचिन करंजे, समाधान शिंदे, पवन परदेशी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या मद्यपी युवकाला भर रस्त्यावर पोलिसी खाक्या दाखवत चांगला चोप दिला. या मद्यपीचा जीव उतरल्यानंतर नागरिकांची तसेच पोलिसांची तो माफी मागू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर पुढील कारवाई केली. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. जनसेन्यूसाठी प्रतिनिधी रोहन डहाणे, नाशिक.